भारतीय टीम थोड्याच वेळात मुंबईमध्ये दाखल होणार आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. संध्याकाळी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमवर ओपन बस मधून ही रॅली काढली जाणार आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आतापासूनच चाहत्यांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. महत्त्वाचा दिवस आहे आज. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. सगळे बघा, हात रडत होता मगाशी, त्याच्या डोळ्यातून फक्त पाणी यायचं बाकी होतं. आता फक्त सूर्याला बघायचं आहे आज स्टेडियममध्ये. बस सुशील सूर्यदादा आणि विराट कोहली आणि मुंबईचे रोहित शर्मासाठी हातात ट्रॉफी घेताना तो क्षण पाहायसाठी आम्ही 10 किलोमीटरची ट्रेन जर्नी करून इथे आलेलो आहे मुंबईमध्ये. 17 वर्षानंतर या ठिकाणी वर्ल्ड कप आपण जिंकलेलो आहे आणि आता मुंबईची टीम दाखल होते. किती उत्साह बघायला, सांगू नाही शकत शब्द. दुपारी आलेला खरं तर टीम संध्याकाळी येणार आहे. तोपर्यंत इकडेच मेन आम्हाला स्टेडियमच्या आत जायचंय. मॅडम स्टेडियम मध्ये जायचं. आता फक्त सकाळपासून आलोय, आताही सकाळपासून आलोय. एक जर आपण बघितलं मॅच मध्ये तर सूर्याने जो झेल घेतलेला होता तिकडे मॅडम, तिकडे वर्ल्ड कप होता. वर्ल्ड कप होता मॅडम, तो कॅच नव्हता. तो पूर्ण वर्ल्ड कप होता आमच्या 140 कोटी लोकांसाठी. झेल लई महत्वाची घेतलेली आहे. त्याने कॅच मध्ये बॉल नाही पकडला, त्याने ट्रॉफी पकडली आहे. ट्रॉफी ट्रॉफी आपण जिंकलो. दादांनी जर तो बॉल सुटला असता, त्याचा बॉल नसता सुटला, ते ट्रॉफी सुटली असती.